बिहार जनशक्ति पार्टी का भव्य कार्यकर्ता सम्मेलन संपन्न। गोरेगांव तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव के प्रयत्न से कार्यकर्ता सम्मेलन रखा गया, जहां भव्य रूप में कार्यकर्ता ने भाग लिया, जहां महिलाएं भी थी और कई पुरुष भी, हाँ दिव्यांग लोग भी थे। दिव्यांग के लिए बच्चू कड़ू ने काफी प्रयत्न किया और वहां मंत्रालय भी। वैसे आपको बता दें कि इस कार्यकर्ता सम्मेलन में बच्चू कड़ू ने इशारों में एकनाथ शिंदे गुट को सहयोग करने की बात कही। देखिए मुंबई से गोरेगांव से हमारी यह एक्सक्लूसिव रिपोर्ट। सगळे मच्छिंद्र जाधव, तपकीर रेकाडे जाधव वगैरे सगळे होतोय आणि यांचं काय मत आहे ते जाणून घ्यायसाठी मी इथं आलो आणि त्यांच्या परीनं आमचं कर्तव्य आहे का दिव्यांगाच्या बाबतीत, ज्याचे ऋण आमच्यावर आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचे, त्या बाबतीत आम्ही सांगितलं आणि मग उमेदवार आणि याची सांगड व्यवस्थित घातल्या जात असेल तर त्यांनी मत मारावं अशी विनंती करायला आली। काल घाटकोपरमध्ये होर्डिंग पडली होती मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये 7-8 लोकांचा मृत्यू झाला, एकूण 87-80 लोकांच्या जीवितहानी देखील झालेली आहे, तर त्याच्यामध्ये अधिकारी कितपर्यंत जबाबदार आहे त्याच्यामध्ये? मला असं वाटतं का ज्यांनी परवानगी दिली त्यांना तपासून पाहिले पाहिजे होतं आणि त्याच्यावर ज्यांना परवानगी दिली, न तपासता जर परवानगी दिली असत, जसं एखाद्या गाडीला RTO लायसन देतं किंवा परवाना देत असते तेव्हा ती गाडी चालवाजोगती आहे का नाही आहे हे जशी तपासतो, तसं ती जागा होल्डिंग लावाजोगती आहे का नाही आहे हे न तपासता दिली असेल तर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे लावण्यावर पण आणि ज्यांना परवानगी दिली त्याच्यावर पण। ती एक घटना आहे लक्षात घ्या, त्या घटनेवरून आपण सार्वत्रिक ते करता येत नाही, तो एक गुन्हा आहे, त्या गुन्ह्यापुरतं मी बोलतो आहे लक्षात घ्या। आता भाऊने कालच आम्ही सांगितलं, काल आत्ती तिथे साहेबांना आम्ही भेटलो, त्याच्यानंतर भाऊ बोलले, आमचे अजय तापकीर साहेब बोलले की तुमच्या भाऊ विरारला जाणार, ह्याला मेरा भांदरला जाणार आहे, तिकडून येत्या वेळेस तुमच्याकडे वेळ देता येईल, तर तुमचं अरेंजमेंट होत असेल तर करा, पण आम्ही तेवढ्यातून आम्ही कालची टाईम हे करून ॲडजस्ट केला हा कार्यक्रम, तिथून आम्ही इथे येईपर्यंत वादळ वगैरे त्याच वादळामध्ये आम्हाला इथे येता येता 8 त्याच्यानंतर आम्ही सगळे ही तयारी केली आणि त्याच्यानंतर भोवता आजचा कार्यक्रम हा मतदाराने आता आम्ही सर्व बरोबर भाऊंनी आता बैठक घेणार सांगणार, भाऊंनी सांगितलं त्या हिशोबाने आता नेहमी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतात
अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी आहे. पण मात्र मुंबईचे जे बेकायदेशीर हे होर्डिंग होतं ना, त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर अनधिकृत होर्डिंग होते हे पडलेलं आहे, त्याच्यावर काय झालं? त्याच्यावर माझं काय म्हणणं आहे, ज्यानं चूक केली त्याला ते भोगावं लागली पाहिजे. ते कोणी असो, माझा भाऊ असो कोणी असो, जर चुकन त्याला कायद्यानं जे कारवाई आहे ती झाली पाहिजे आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्के देखील आता यावेळी कमी दिसून येत आहे, त्याच्यावर अनेक कारणं आहे. ऊन आहे, पाऊस आहे, अवेळी आलेला पाऊस असेल किंवा लोकांची लोकशाहीबद्दलची असणारी भावना संपत असेल, अनेक कारणं आहे. का वाटत नाही लोकांना मी मतदान केलं पाहिजे? आणि न जाणाऱ्याची संख्या पण मोजली पाहिजे ना. आखरी लोकशाहीच्या या उत्साहामध्ये सहभागी होत नसेल तर किमान कारण द्यायचं काहीतरी तरतूद असली पाहिजे, का मी का जाऊ शकलो नाही. बीजेपी सरकार आता अबकी बार 400 पारचा नारा घेऊन जे लोकसभा निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर त्याच्यावर काय? मी काही पुऱ्या भारताची निवडणूक लढवत नाही आहे. मी एक अमरावतीची लढवली. हे जे आता एकमेकाच्या विरोधात आहे, जे राज्यभर देशभर फिरता, त्यांना विचारलं पाहिजे ना हे प्रश्न.